ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणांची का होईना वस्ती असते ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात. झाडांच्या खोडांवर, फांद्यांवर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात, तर त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालतायत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरू असतो. त्याला एक लय असते, एक ताल असतो आणि सुरही आहे, पण त्यांची भाषा अवगत नसल्याने हे सारे आपल्याला ऐकू येत नसावे. जणू काही काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करीत जीवन गाणे गात आहेत. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखावून जाते. कुतूहल मिश्रित आणि विस्मय चकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव आपण पाहतच राहतो आणि पाहता पाहता भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसाऱ्यात स्वतःला हरवून बसतो. त्यांचंच वन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. बोटिंग, टॅनट ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहेत. MTDC कडून राहण्यासाठी कमी दरात सुविधा करण्यात आल्या आहेत. स्थानिक रहिवासी आपले स्वागत करण्यासाठी सज्ज असून पर्यटकही येण्यास सुरुवात झाली आहे. रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, कोकणकडा, रंधा फॉल, चांदनदरी आपले मन विशेष आकर्षित करतात. विजन प्लस न्यूज साठी बाळा पवार, अकोले.